नांदेडमध्ये यंदा खरीप हंगामामध्ये सोयाबीनच्या पिकातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच लागलं नाही सोयाबीनवरती पडलेल्या रोगामुळे उत्पादनासाठी केलेला खर्चही निघाला नाही त्यामध्येच हरभऱ्याला सुद्धा आता चांगला भाव मिळत नाही आहे त्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचा तंबाखू लागवडीकडे कल वाढलेला आहे नांदेडमध्ये तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग झालेली दिसून येते हरभऱ्यापेक्षा तंबाखूच्या पिकाला चांगला भाव मिळतोय आणि खर्चही कमी असून त्यामुळे अनेक शेतकरी सध्या तंबाखूच्या पिकाकडे वळलेले आहेत सीमावर्ती भागामध्ये तंबाखूच्या उत्पादनाला पसंती सुद्धा मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट